भारतीय आरमाराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना संबोधले जाते त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी यावर्षीचा भारतीय नौसेना दिन सिंधुर्गात साजरा केला जातो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हा नौसेना दिन आहे तो सिंधुदुर्गातील तारकर्लीमध्ये साजरा केला जाणार आहे आता सध्या सिंधुदुर्गात मोठी जय्यत तयारी जी आहे ती केली जाताना आपल्याला पाहायला मिळते मोदींच्या सुरक्षेसाठी कडकोट पोलीस बंदोबस्त आहे तो करण्यात आलेला आहे साधारणतः चारशे पोलीस अधिकारी आणि चार हजार पोलीस त्यासोबतच पाचशे होमगार्ड यासाठी तैनात असणार आहेत सातारा सांगली रत्नागिरी कोल्हापूर पालघर रायगड ठाणे मुंबई इथून हे पोलीस कर्मचारी जे आहेत ते सिंधुदुर्गात दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात त्यासोबतच ज्या मार्गाने मोदी चार डिसेंबरला तारकर्ली येथे येणार आहेत त्या रस्त्यावरील झाडांच्या फांद्या ज्या आहेत त्यासुद्धा तोडण्यात आलेल्या आहेत त्यासोबतच कामाशिवाय नागरिकांनी रस्त्यावर येऊ नये असे आदेश पोलीस प्रशासनाने दिलेले पाहायला मिळतात त्यासोबतच गुरे कोंबडी कुत्री ही रस्त्यावर येऊ नयेत त्याची खबरदारी जी आहे ती नागरिकांनी घ्यावी असं देखील प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले त्यासोबतच या मार्गावर असणारे स्पीड ब्रेकर जे आहेत ते हटवण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात आलेलं आहे एकूण पाहिलं असेल तर सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी जी आहे ती नौसेना दिनाची करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या अलर्ट झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत एकूणच सिंधुदुर्गातील तारकर्ली समुद्रकिनारी यावर्षीचा नौसेना दिन जो आहे तो साजरा केला जाणार आहे त्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्ग किल्ल्यावर जातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकमेव मंदिरात ते भेट देणार आहेत आणि त्यानंतर राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णपणे पुतळ्याचं अनावरण करतील आणि त्या त्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते याच रस्त्याने तारकर्लीला येतील आणि तारकर्लीमध्ये नौसेना दिन जो आहे तो साजरा केला जाणार आहे कॅमेरा पर्सन सुरेश सह सदाशिव लाड एबीपी माझा मालवण सिंधुदुर्ग एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट